माझे मित्र प्राध्यापक गवई आणि माझी विद्यार्थिनी स्वाती वैद्य समोर बरेच लोक मित्रमैत्रिणी किंवा गुरु शिष्य बसलेले आहेत आणि बंधू भगिनींनो माझं बरंचसं काम आधीच्या वक्त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता मी फक्त ते काम त्यांच्या वेळेच्या मर्यादेत ते करू शकलो नाही तेवढंच पुरतं मी बोलणार आहे कारण नाहीतर ते पुनरुक्ती होईल आणि पुनरुक्ती केव्हाही कंटाळवाणी होते त्यामुळे मी ती पुनरुक्ती शक्यतो करणार नाही पण दोन तीन छोट्या गोष्टी ज्या आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला समजत नाहीत किंवा लक्षात येत नाहीत त्यातली एक छोटी गोष्ट म्हणजे माझ्या लहानपणी किंवा त्या असल्या बऱ्याच लोकांच्या लहानपणी एक मोठा चांदीचा रुपया मिळायचा त्याच्यावरती एक असं इंग्रजीत लिहिलेलं असायचं तो एक रुपया होता त्या रुपयामध्ये आपल्याला आपले सगळे आजी आजोबा किंवा असे लोक सांगतात वृद्ध की अरे ह्या एका रुपयामध्ये आपण 400 दूध मिळायचं 2 पोती तांदूळ मिळायचा असं आपल्याला सांगायचे त्यावेळेला आपल्याकडे एवढ्या 1 रुपये एवढी ताकद कशी एवढं कसं काय त्यांना मिळायचं आणि आता त्या रुपयाला काहीच आपल्या हातात किंमत नाही तर 2 रुपयाच नाही तो भाव वेगळा मग त्याचं कारण काय तुम्हाला वाटतं मगाशी प्रकाश आंबेडकरांनी भाषणामध्ये सांगताना परचेसिंग पॉवर पॅरिटीचा जो रेशिओ सांगितला तो तिथे महत्वाचा आहे त्यावेळेला उत्पन्न काय होतं लोकांचं त्याच्या हातात पैसे किती होते बाजारात काय येत होतं बाजारातल्या किमती काय होत्या परवडू काय शकत होतं या सगळ्याचा संबंध त्यावेळच्या दारिद्र्याशी आणि त्यावेळच्या त्या रुपयांच्या किमतीशी होता आता ज्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांनी हा सिद्धांत लिहिला त्यावेळेला ते फक्त 30-32 वर्षाचे आहेत तिकडे गेलेले ते त्यावेळेला तिकडे गेले ते वयाच्या 22व्या वर्षी 1913 गेले अमेरिकेत त्यावेळेला ते 22व्या वर्षी होते आणि पुस्तक लिहिलं त्यावेळे 32 वर्षाचे होते म्हणजे इतक्या तरुण वयात जाऊन इतक्या लहानपणी जाऊन आणि मग अशी आजीतने सांगितलं किंवा गणेशजींनी सांगितलं ते सुद्धा इतक्या 22-23 वर्षी जाऊन त्यांनी पहिल्या 6 वर्षातच 60 इतक्या प्रकारचे कोर्सेस घेतले इकॉनॉमिक्स हिस्ट्री सोशॉलॉजी लॉ सगळ्या प्रकारचे कोर्सेस घेतले आणि ते सगळ्यावरती एक प्रकारे मास्टरी मिळवली तर आता प्रश्न काय की हा सगळा जो काळ आहे ते 1913 गेले 1923 प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे 1927 दुसरा तो बँकिंग आणि करन्सीचा विषय आहे म्हणजे आपण असं धरलं 1913 ते 1927 हा 14 वर्षाचा काळ तर हा विलक्षण जगामधल्या उलथापाथींचा काळ आहे ते गेले ज्या वर्षी त्याच्यानंतर एकच वर्षाने पहिलं महायुद्ध सुरू झालं म्हणजे 1914 आणि ते ज्यावेळेला परत यायला निघाले त्यावेळेला ते युद्ध संपलेलं होतं परत ते इंग्लंडला गेले त्यावेळेला युद्धानंतरचा युरोप होता आणि ते युद्धानंतरच्या युरोपमध्ये ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये होते ज्यांनी कोणी जुन्या नॉर्मॅलिटीच्या किंवा चार्ली चॅप्लिनच्या फिल्म पाहिल्या असतील त्यांना लक्षात येईल की त्यावेळेला इंग्लंडमधलं दारिद्र्य किंवा इंग्लंड माणसात इंग्लंडमधल्या सामान्य माणसाचं जीवन हे काही भारतातल्या सामान्य माणसाच्या जीवनापेक्षा खूप वेगळं होतं असं नाही थोडंसं वेगळं होतं कारण ते इंग्लंडमध्ये होते आणि आपले जे दृश्य दिसतात ती तिथल्या त्यावेळेच्या मध्यमवर्गाचे दिसतात म्हणून परंतु एकूण इंग्लंडमधलं दारिद्र्य ज्याच्याबद्दल चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीमध्ये सगळं लिहिलेलं आहे ते सगळं भारतात जसं दारिद्र्य होतं भारतात जशी पिळवणूक होती भारतात जसं गिरणी कामगारांची पिळवणूक होती भारतात जशी खाण कामगारांची पिळवणूक होती तशाच प्रकारचं वातावरण युरोपात आणि आपल्याला ज्या चित्रपटातनं दिसतं त्या इंग्लंडमध्ये होतं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये आल्यावर किंवा अमेरिकेत असताना असं नाही की फक्त तिकडची समृद्धी पाहिजे आत्ता आपल्याकडच्या भौतिक तरुणांना किंवा तरुणांपेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांना सुद्धा अमेरिका म्हटलं की समृद्धी असं वाटतं अमेरिका म्हणजे केवळ समृद्धी नाही अमेरिकेमध्ये आजही प्रचंड प्रमाणावर दारिद्र्य आहे त्यावेळेलाही प्रचंड प्रमाणावर दारिद्र्य होतं आणि ते सुद्धा डॉक्टर आंबेडकर पाहत होते आणि तरीसुद्धा त्यांचे बॉन्ड्स त्यांची मुळं हे आपल्या समाजात असल्यामुळे ते आपल्या समाजाचे बॉन्ड सुद्धा त्यांना समजत होते आता एक छोटी गोष्ट या संबंधातली अशी आहे की आपल्याकडे त्यावेळेला बरेच संस्थानं होती स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळजवळ 650 आसपास थोडी कमी संस्थानं होती आणि या संस्थानांमध्ये ही राज्य होती 1858 अगोदर अगदी त्यांना सगळ्यांची बरखास्त झाली संस्थानांच्या अगोदर आणि ती सगळी संस्थानं होती त्यांचा पण एकमेकांशी व्यवहार होता व्यापार होता
तो व्यापार कोणत्या चलनामध्ये चालायचा, तर त्याच्या अगोदर मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुघल करन्सी जी होती ते 175 ग्रॅम वगैरे त्यात सगळं जात नाही, परत त्याप्रमाणे त्यात एक युनिफिकेशन आलं होतं त्या सगळ्या ट्रेडला, कोणती वस्तू विकत घ्यायची या राज्यात ना त्या राज्यात, तर ती त्यावेळेचा तो रुपया जो मुघल साम्राज्याने केला. आता मुघल साम्राज्याच्या काळामध्ये आत्ताची राजवट नव्हती, त्यामुळे त्यांनी वन करन्सी 175 ग्रॅम वन नेशन अशा प्रकारच्या घोषणा काही दिल्या नाहीत, परंतु त्यावेळेला एक प्रकारे त्यांनी त्यावेळच्या दृष्टिकोनात मुघलांनी जीएसटी सुरू केला होता, आणि तो जीएसटी सुरू करण्याच्या पूर्वी त्यांना स्वाभाविकपणे काय करायला लागलं होतं, तर त्या काळामधलं डिमॉनिटायझेशन करायला लागलं होतं. ते कसं, तर निरनिराळ्या संस्थानांच्या ज्या छोट्या करन्सीज होत्या, आता जी माणसं इथे नाणी जमवण्याचे छंदिष्ट असतात ते नाणी निरनिराळी जमवतात, कोईम्बतूर घराण्याचं नाणं, झाशी घराण्याचं नाणं, असे नाणी जमवून त्याचा ते अभ्यास करतात. त्या नाणी जमवून जो अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की सबंध देशामध्ये जिथे मुघल साम्राज्य नव्हतं तिथे ती करन्सी पण नव्हती, वेगवेगळी करन्सी होती, सगळ्या अशा वेगवेगळ्या करन्सीजमध्ये व्यवहार चालायचा, त्याच्यामध्ये एक सूर एक वाक्यता एक व्यवहार्यता नव्हती. आता ज्यावेळेला प्रॉब्लेम ऑफ रुपी त्यांनी लिहायला घेतलं त्यावेळेला त्या ह्या सगळ्या व्यवहाराला एकवटून त्याच्या संदर्भात अर्थपूर्णता देणं त्याचा अभ्यास करणं असा तो अभ्यास आहे. त्यामुळे आंबेडकरांना फक्त रुपी आणि असं नव्हतं, त्यांना संपूर्ण करन्सीचा अभ्यास करायचा होता, सगळ्या करन्सीचा विचार करायचा होता, तसा त्यांनी केला. अर्थातच त्यावेळेला राज्य इंग्लंडचं होतं, त्यामुळे इंग्लंडने पण बऱ्याच अंशी एक वाक्यता एक व्यवहार्यता आणलेली होती. त्या एक व्यवहार्यतेमध्ये भारतीय व्यापारी किंवा भारतीय मजूर यांच्यावरती अन्याय होत होता, त्यामुळे तो त्यांच्या लेखनातला संदर्भ आहे. पण मगाशी म्हटलं तसं पहिलं महायुद्ध त्या काळात झालं, पहिलं महायुद्ध संपलं ते जर्मनीच्या पराभवाने. जन्मेचा पराभव इतका दारुण होता की त्या पराभवासाठी त्या पराभवातून बाहेर येण्यासाठी जर्मनीवरती प्रचंड मोठा कर्जावपणा आणला सगळ्या बाकीच्या युरोपियन राष्ट्राने की तुम्ही कर्ज फेडल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही, आणि जर्मनीची इतकी वाईट आणि हवालदिल अवस्था केली की त्या हवालदिल अवस्थेतनं जर्मनीमध्ये ज्याचा गणेशदेवांनी उल्लेख केला हिटलरचा जन्म झाला. भयानक हवालदिल अवस्था, मग प्रश्न आला युरोपियन कम्युनिटी पुढे त्यावेळच्या की इतक्या हलाकीमध्ये जर्मनी त्यांचं कर्ज फेडू शकणार नाही युद्धामुळे झालं तर काय करायचं. तर मग काही लोक म्हणले आपण त्यांना थोडं तरी कन्सेशन देऊया, काही म्हणले द्यायचं नाही. फ्रान्स आणि इंग्लंडने द्यायचं नाही सांगितलं आणि त्यावेळेला एक करार झाला, त्या करारामध्ये पीस अकॉर्ड म्हणून त्याला म्हणतात तो करार झाला, आणि तो करार जर्मनीवरती प्रचंड अन्याय करणारा होता म्हणून त्या कराराच्या विरोधात म्हणजे जर्मनीच्या बाजूने नाही जर्मनीला त्यातनं बाहेर पडता यावं त्या कर्जबाजारीपणातनं म्हणून तो करार झाला होता. त्या कराराला प्रत्यक्षात उत्तर दिलं जॉन मेनेट केम्सने ज्याचा उल्लेख तिथे आला, त्याने ते म्हणले अशा पद्धतीने जर करार तुम्ही करणार असाल आणि त्याला म्हणत असाल की ते उत्तर आहे जर्मनीच्या वरच्या अन्यायाला तर ते चुकीचं आहे, याच्यामुळे प्रचंड भयानक अवस्था ओढवणार आहे म्हणून त्यांनी द इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पीस असा ग्रंथ लिहिला. इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्स ऑफ पीस हा 1919 ग्रंथ आहे आणि प्रॉब्लेम ऑफ रुपी हा 1923 ग्रंथ आहे, म्हणजे 4 वर्षांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ आलेला आहे. इंग्लंड अमेरिकेमध्ये म्हणजे हा ग्रंथ आंबेडकरांचा इंग्रजी भाषेतला असून कोलंबियामध्ये आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असलेला असून केन्सच्या एकूण त्या ग्रंथाचा जो प्रभाव सबंध युरोपवरती झाला त्या प्रभावातनं बाहेर यायला युरोप अमेरिकेला जवळजवळ पुढचे 40 वर्ष लागली, इतका केसचा प्रभाव तो त्यावेळेला नाही तर अजूनही आहे. स्वाभाविकच आपल्याला प्रश्न पडेल की जवळजवळ त्याच वेळेला तितकंच महत्वाचं असं पुस्तक किंवा असा थिसिस किंवा असा प्रबंध डॉक्टर आंबेडकरांनी लिहिला होता पण त्याचा असा प्रभाव का पडला नाही, तर त्याचं एक साधं कारण असं आहे की त्याच्याबद्दल आपल्याला खंत वाटली तरी सुद्धा कारण असं आहे की सगळीकडे साम्राज्य इंग्लंडचं होतं, 56 देशांवरती इंग्लंडचं साम्राज्य होतं, त्यामुळे इंग्लंडमध्ये काय घडतंय इंग्लंडमध्ये काय विचार होतोय इंग्लंडमधल्या करन्सीचं काय होतं, रुपी करन्सी काही सगळीकडे नव्हती, रुपी करन्सी फक्त याच भागात होती, पण इंग्लंडचं राज्य जिथे जिथे होतं तिथे व्यवहार सगळा इंग्लंडच्या दृष्टिकोनातनं चालायचा. स्वाभाविकच किन्सच्या विचाराचा प्रभाव
हा त्या सर्व प्रदेशात झाला जिथे जिथे इंग्लंडची राज होती किंवा इंग्लंडचं साम्राज्य होतं. अमेरिकेवरती जरी इंग्लंडचं साम्राज्य नसलं तरी अमेरिका इंग्लंडपासूनच मुक्त झालेली होती 1776 साली. त्यामुळे त्यांच्यावरती पण तोच प्रभाव होता. परिणाम असा झाला होता त्या पहिल्या महायुद्धाचा की त्याच्यानंतर लीग ऑफ नेशन्स स्थापन झालं आणि आता सगळ्यांना वाटलं आता शांतता प्रस्थापित झालेली आहे, आता काही परत युद्ध होणार नाही. परंतु लीग ऑफ नेशन्स 26 साली स्थापन झाल्यानंतर फक्त 13 वर्षांनी म्हणजे 1939 मध्ये पुन्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्या दुसऱ्या महायुद्धाला पार्श्वभूमी कुठची होती तर 1929 मधल्या ग्रेट डिप्रेशनची, म्हणजे जागतिक आर्थिक अरिष्टाची. हे जागतिक आर्थिक अरिष्ट हे केन्सने प्रेडिक्ट केलं होतं 1900 सिद्धांतात की जर तुम्ही अशा पद्धतीने पीस अकॉर्ड केला आणि अशा पद्धतीने जर्मनीला कर्ज बाजारीपणात बाहेर काढायचा प्रयत्न केला किंवा प्रत्यक्षात बाहेर काढलं नाही तर ह्याचे परिणाम फार भयानक होणार आहेत. आणि ते काय तर ते 1929 जागतिक अरिष्ट ज्या अरिष्टातनं बाहेर आलेल्या म्हणजे 1933 मध्येच हिटलर पूर्णपणे राज्यावर आला आणि त्याने हळूहळू युद्धाची घोषणा करायला सुरुवात केली. हा जो सगळा काय म्हणतात त्याला भविष्यवेधी विचार इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून केन्सच्या माध्यमातून आला तो तसा डॉक्टर आंबेडकरांच्या आला नाही. कारण डॉक्टर आंबेडकरांचं चिंतन ते जरी प्रत्यक्षात वैश्विक असलं तरी त्याचा एक प्रादेशिक भाग होता तो म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी. आणि तो प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजे विशेषतः भारतावरती असलेल्या इंग्रज साम्राज्याच्या पार्श्वभूमीवर केलेला आर्थिक सिद्धांत. त्यामुळे स्वाभाविकच तेवढाच प्रभावी ग्रंथ असून सुद्धा त्याचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव हा फक्त भारतापुरताच मर्यादित राहिला. खरं म्हणजे तेवढाही तो पडला नाही. उदाहरणार्थ आपण पाहिलंय की 1923 साली तो ग्रंथ झाला भारतामध्ये सगळ्या काही लोकांना मिळाला. त्यावेळेला खूप लोक जायचेच युरोपमध्ये. असं नाही की किंबहुना वगैरे सांगितलं तसं भारतातले जे असंख्य सगळे स्वातंत्र्याचे जे पुढार घेत असले कोणत्याही पक्षाचे घ्या, अगदी हिंदुत्व ज्यांना मान्य असेल त्यांना सावरकर, सावरकरसुद्धा इंग्लंडमध्ये शिकायला गेले, बोस सुद्धा तिकडेच गेले, वल्लभभाई पटेल पण तिकडेच गेले, नेहरू पण तिकडेच गेले, गांधी पण तिकडेच गेले, त्याच्यावर दादाभाई नौरोजी पण तिकडेच गेले, सगळेजण गेले. ते अजित राणे यांनी सांगितल्याप्रमाणे हे तिकडे म्हणजे पाश्चिमात्य देशात प्रामुख्याने इंग्लंडमध्ये गेले. फक्त डॉक्टर आंबेडकर हे अमेरिकेला गेले. आता अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांनी जो काळ पाहिला आहे डॉक्टर आंबेडकरांनी त्याचे संदर्भ त्यांना जरी फारसे नसले तरी त्याचा परिणाम त्यांच्या नक्की लेखनावर झालेला आहे. आणि ते कसे होते संदर्भ तिथले अमेरिकेतले तर तिथला शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागला होता. आता आपण आपल्या इकडच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल बोलतो ज्याचा संदर्भ प्रकाश आंबेडकरांनी दिला त्याच्यापेक्षा वाईट अवस्था म्हणता येईल अशी अवस्था अमेरिकेतल्या शेतकऱ्यांवरती आली होती. ज्याच्याबद्दल ग्रेप्स ऑफ रॅथ नावाची जी कादंबरी त्याचा चित्रपट सुद्धा आहे त्या स्टॅम्पेकच्या कादंबरीत उल्लेख आहे की शेतकऱ्यांची अवस्था काय होती. ती शेतकऱ्यांची अवस्था ज्या अर्थव्यवस्थेमुळे झाली ती अर्थव्यवस्था कशामुळे निर्माण झालेली आहे याचं विवेचन सुद्धा केन्सने केलेलं आहे. आता डॉक्टर आंबेडकरांनी मगाशी अजित म्हणला त्याप्रमाणे त्याच्यानंतर काही आर्थिक जास्त लेखन केलं नाही. जर त्यांनी ते केलं असतं तर कदाचित त्यांनी पण हा वैश्विक वेध घेतला असता अर्थशास्त्राचा आणि मग कदाचित त्यांच्या ह्या ग्रंथाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली असती. परंतु ते भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी जेव्हा पाहिलं इथला प्रचंड प्रमाणावरती जातीय विषमता तर त्यांना असं वाटलं की हे सगळे सिद्धांत बरोबर आहे, आपले सगळे चिंतनही बरोबर आहे, आपण फिलॉसॉफी जाऊन अभ्यास केलाय, सोशॉलॉजी पण केलाय, पण प्रत्यक्ष प्रश्न आपल्या हाताशी आहे तो जातीय विषमतेचा आहे. आणि प्रकाश म्हणला त्याप्रमाणे ते जात आणि अर्थशास्त्र यांचं जे निगडीत नातं आहे ते नातं जर समजून घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष त्या जातीय विषमतेच्या विरुद्धच लढलं पाहिजे, अर्थशास्त्र थोडं बाजूला गेलं तरी हरकत नाही. त्यामुळे 27 साली ज्या वर्षी त्यांचा दुसरा ग्रंथ प्रकाशित झाला त्यावेळेला 14 तळाचं आंदोलन आहे. 14 तळाचं आंदोलन आपल्याला दिसतं फक्त 27 साल तसं नाही येते, ते 10 वर्ष चालू होतं. म्हणजे त्यांच्यावरती खटला भरला होता, 10 वर्ष आंबेडकरांवरती खटला चालू होता 14 तळ्याच्या बद्दल. एकदा तर त्यांनी 14 तळ्याचं पाणी काढलं म्हणून तो अख्खा तलाव शुद्ध करून घेतला होता, तलावातलं पाणी काढून ते तलाव शुद्ध करून घेतला होता. इतकं विकृत आणि विचित्र प्रकारचा समाज त्यावेळेला अगदी आपल्या छोट्या भागात महाडच्या जवळ होता. त्यांनी ते परत तळ्यामध्ये दुसऱ्यांदा आंदोलन करून गेले, त्याच्यानंतर पुन्हा त्याचं शुद्धीकरण करण्यात आलं. त्यावेळेला त्या ती केस कोर्टात गेली, सारखी ती केस कोर्टात जायची आंबेडकरांच्या विरोधामध्ये.
ते ज्यावेळेला ती केस विरोधात जायचे त्यावेळेला जज असायचे ब्रिटिश आणि त्यांच्याबरोबर कार्यकर्ते काहीतरी ब्राह्मण असायचे कधी इतरही असायचे ब्राह्मणही असायचे आणि त्यावेळेला त्या कोर्टाच्या खटल्यांमध्ये ब्रिटिश जज हा न्यायाची म्हणजे आंबेडकरांच्या बाजूची भूमिका घ्यायचा आणि त्यांच्याबरोबरचे ब्राह्मण कार्यकर्ते ते डिफेंड करायचे आंबेडकरच्या बाजूने. उरलेला जो समाज होता त्यात ब्राह्मणही होते सगळे इतर होते त्यांनी मात्र महाडच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने आंबेडकरांप्रती प्रचंड अन्याय केला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या बाहेर जे विचार आणि आग्रह करून आंदोलन करायला सुरुवात केली त्यातनं बहिष्कृत मूकनायक हे सगळं सुरू झालं. पण अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात येते असेल तर आंबेडकरांचं फिलॉसॉफिकल पॉलिटिकल सोशॉलॉजिकल आणि इकॉनॉमिक्स याच्यावरचं सर्वच्या सर्व लेखन इंग्रजीमध्ये आहे मराठीत नाही. मराठीत फक्त बहिष्कृत आणि मूकनायक बाकी जवळजवळ 90% त्यांचं लेखन आहे त्यांचं चिंतन जे आहे ते इंग्रजीमध्ये आहे आणि ते इंग्रजीमध्ये आहे याचं कारण असं होतं की इंग्रज राज्यकर्ते होते त्यांना पण समजलं पाहिजे आणि आपल्याकडचं मगाशी म्हटल्याप्रमाणे जो नवीन इंटेलेक्च्युअल क्लास होता स्वातंत्र्य चळवळीत आलेला तो पण सगळा इंग्रजीमध्ये शिकलेला होता तो पण सगळा इंग्लंड अमेरिकेतल्या फ्रॅटर्निटी जस्टिस इक्वालिटी लिबर्टी ह्या संकल्पना घेऊन आलेला होता तो तिकडून आला होता फ्रेंचांकडनं आणि अमेरिकेकडनं त्या संकल्पना घेऊन आला होता त्यांना सुद्धा ऍड्रेस करण्याची गरज होती किंबहुना त्यांचे आणि गांधीजींचे जे वाद झाले ज्याच्याबद्दल प्रकाश आंबेडकरमध्येच म्हणले की केतकरांनी मला क्षमा करावी तसं क्षमा करायचं काही कारण नाही आहे कारण ते बरोबर बोलत होते ते काही चुकीचं बोलत नव्हते. मुद्दा असा होता की त्यावेळच्या निर्णय लोकांचे निर्णय नेत्यांचे उद्दिष्ट समान होती त्यांचं त्या परिस्थितीचं असेसमेंट किंवा त्या परिस्थितीचं इंटरप्रिटेशन ही वेगवेगळी होती आणि ती वेगवेगळी असल्यामुळे त्यांना एकमेकांच्या ते विरोधात असल्यासारखे वाटायचे. तो ॲक्च्युली सामुदायिक चिंतनाचा परस्पर विरोधी विचार मांडण्याची परवानगी असलेला अशा प्रकारचा एक तो संवाद होता तो केवळ विसवत नव्हता आणि त्याच्यामुळे गांधीजी आणि आंबेडकर यांच्याबद्दल खूप लेखन केलं जातं की ते कसे विरोधात होते. काही आंबेडकरवाद्यांना गांधीजीच मुख्य शत्रू वाटतात काही गांधीवाद्यांना आंबेडकरवाद्यांनी कसं वाटोळ केलंय विकृतीकरण केलंय राजकारणाचं असं वाटतं आणि निष्कारणवाद तयार होतो तसं काही नाही आहे. गांधीजी आणि आंबेडकर यांच्यातला विसंवादी संवाद जो आहे तो विसंवादी संवाद हा आपल्या मगाशी प्रकाश सांगितलं तशाच प्रकारचा होता. इथली विषमता नष्ट करायची असेल तर इथलं इकॉनॉमिक्स कास्टशी कसं निगडीत आहे हे समजून घेतलं पाहिजे हा त्याचा मुख्यतः मुद्दा होता. आता 1913 ते 1927 किंवा 1913 ते 1919 ज्यावेळेला केन्स पुस्तक आलं ग्रंथ आला त्यावेळी घडलेली दुसरी सर्वात महत्वाची घटना होती म्हणजे रशियातली राज्यक्रांती. रशियातली राज्यक्रांती म्हणजे कामगार क्रांती होती. कामगार क्रांतीचे प्रणेते वैचारिकदृष्ट्या कार्ल मार्क्स होते आणि प्रत्यक्षात अंमलात आणणारे लेनिन होते. त्यामुळे हे सगळं डॉक्टर आंबेडकरांनी जवळनं पाहिलंय. जवळनं म्हणजे जिथे हे युरोपात घडत होतं त्या युरोपातच ते होते. तेव्हा त्यांना रशियन राज्यक्रांती माहिती आहे त्यांना पुढचं ग्रेट डिप्रेशन 1929 माहिती आहे आणि त्याच्या अगोदरचा 1926 सालचा जो इंग्लंडमधला प्रचंड मोठा क्राइसिस होता की ज्यावेळेला असं लोकांना वाटायला लागलं की आता रशियातली क्रांती ही इंग्लंडमध्ये पोहोचलेली आहे आणि आता इंग्लंडमध्ये क्रांती होणार 1926 मध्ये इंग्लंडमध्ये जवळजवळ क्रांती होणार असं सगळं दृश्य होतं. त्या काळात डॉक्टर आंबेडकर इंग्लंडमध्येच आहे म्हणजे डॉक्टर आंबेडकरांवरती होणारा जो संस्कार आहे राजकीय असेल आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल तो जिथे प्रत्यक्ष निर्माण होत होता तो तिथे निर्माण होत होता पण त्यांचे डोळे त्यांचे पाय हे सगळे भारतातल्या अवस्थेकडे होते. भारतातली अवस्था पूर्णच वेगळी होती. त्या युरोपातल्या युद्धामध्ये खरं भारताने असायचं कारणच नव्हतं. भारत केवळ त्यांचा इंग्रजांच्या आपण अंकित होतो म्हणून आपल्याला त्या युद्धात जायला लागलं आणि आपण त्या युद्धात जायचं कारणच नाही. आपण केवळ अंकित असल्यामुळे त्यांच्या ऑर्डरने आपण गेलेलो आहे. भारतातली अवस्था होती ती भारतात अंतर्गत सामाजिक युद्ध होतं. ते सामाजिक युद्ध आणि ते आंतरराष्ट्रीय युद्धात काही साम्य नव्हतं. त्या सामाजिक युद्धाचा त्या आंतरराष्ट्रीय युद्धाशी काही संबंधही नव्हता. पण ह्या सामाजिक युद्धामध्ये जर आपण उतरलो नाही आणि जर आपण त्या संबंधात काही चिंतन आणि मांडणी आणि प्रत्यक्ष आंदोलन केलं नाही तर मग आपली एवढी काय आपण शिकलो इंग्लंडमध्ये शिकलो अमेरिकेत शिकलो एवढं चिंतन केलं एवढी फिलॉसॉफी वाचली त्याचा काही उपयोग नाही. प्रत्यक्ष उतरायला पाहिजे आंदोलनामध्ये आणि म्हणून ते उतरले. 1927 त्या आंदोलनाचा परिणाम पुढे 1937 पर्यंत चालू होता. मागाशी म्हटल्याप्रमाणे 10 वर्ष केसेस चालू होत्या आणि हा सगळा काळ याच काळात आपल्याकडे महात्मा गांधी उदयाला आले होते.
ज्यावेळेला डॉक्टर आंबेडकर इंग्लंडमध्ये आहेत त्यावेळेला महात्मा गांधीकडे आलेलेच नाही आहेत. 1913 आंबेडकर अमेरिकेला गेले, गांधीजी भारतामध्ये आलेच 1915. लोकमान्य टिळकमुळे सुटून आले बंडालेंदात 1914. 1915 टिळक आले, त्यांनी गांधीजी आलेत परत, आणि त्याच्या जागोजा 2 महिने नामदार गोखले ज्यांना गांधीजी गुरु मानायचे ते मरण पावले. म्हणजे ते अगदी असं पॅक्ट आहे तो पिरियड. आणि 14 टिळक तिकडे आल्यानंतर 17 रशियात क्रांती झाली आहे, आणि टिळकांनी केसरीमधून रशियन राज्यकर्तीला पाठिंबा दिला आहे, आणि तो रशियन राज्यकर्तीला पाठिंबा देताना त्यांची भूमिका ही आहे की आता रशियामध्ये कामगार क्रांती झाल्यामुळे समाजात आल्यानंतर तिथली अर्थव्यवस्था बदलेल. आता हा सगळा संस्कार जो आहे अर्थव्यवस्था बदलण्याचा, हा राजकीय क्रांतीशी निगडीत आहे हे त्यांनी पाहिलं होतं. पण भारतातली राजकीय क्रांती कशी होणार आहे, त्यावर गांधीजी अजून उतरलेच नव्हते खऱ्या अर्थाने चळवळीमध्ये. 15 आल्यानंतर नंतर ते सर्व भारतभर त्यांनी दौरा काढला. प्रत्यक्षात गांधीजी टिळकांच्या मृत्यूनंतर, ज्याला फुल स्केल म्हणतात, ते फुल स्केल 1921 प्रत्यक्षात पूर्ण पुढारी म्हणून उदयाला आले, ज्यावेळेला पण पुन्हा 1923-27 डॉक्टर आंबेडकर तिकडे. त्यामुळे तिकडे असले तरी त्यांना भारतात काय चाललंय याच्यामध्ये रस होता, आणि त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असा होता की भारतातलं जे काही राजकारण आहे, इंग्रजांपासून स्वातंत्र्य हे तर आहेच, परंतु जोपर्यंत आपण ह्या आपल्या शृंखलांपासून आपल्या समाजाला स्वतंत्र करत नाही तोपर्यंत केवळ इंग्रजांपासूनच्या स्वातंत्र्य, इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळून प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून ते मग अशी क्लिप दाखवली 1931 की त्या पार्श्वभूमीवर गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींचे आंबेडकरांचे जे काही वाद चर्चा झाले त्याला ह्या पार्श्वभूमी आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमींच्या आधारे आपण डॉक्टर आंबेडकरांच्या लेखनाचा विचार करू शकतो. ही पार्श्वभूमी वगळून डॉक्टर आंबेडकरांची पुस्तकं किंवा त्यांचं लेखन किंवा त्यांचं कार्य याचा आपण विचार करू शकत नाही, दुर्दैवाने. आता डॉक्टर आंबेडकरांचा विचार करताना हे सगळे संदर्भ विसरून आंबेडकरवादी किंवा आंबेडकर विरोधी सगळी मांडणी करतात, आणि त्याच्यामुळे त्या इतिहासालाच एक प्रकारचं विकृतीकरण त्याचं तयार होतं. ते विकृतीकरण टाळायचं असेल तर आपल्याला सर्वंकष पद्धतीने आपल्याला इतिहासाकडे पाहायला लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला हे पाहायला लागेल की 1910-1930 आपण 27 सोडून देऊ, 1930 म्हणजे ग्रेट डिप्रेशनच्या नंतर हे ही जी 20 आहेत, या 20 जगात काय काय झालंय. या जगामध्ये त्यावेळेला बर्ट्रांड रसेलने प्रिन्सिपिया मॅथमॅटिका प्रसिद्ध केलाय. या जगामध्ये त्यावेळेला फिलॉसॉफीच्या बद्दल प्रचंड एक आंदोलन उभं राहिलंय. फिलॉसॉफी या विषयाचं आंदोलन विचारवंतांमध्ये चालू झालंय की कोणती फिलॉसॉफी उपयोगी आहे जगाला, व्हॉट इज लॉजिक, इतपासनं सगळे मूलभूत प्रश्न तिकडे विचारणार, कारण त्यांचा विषय फिलॉसॉफी होता. म्हणजे ही फॅमिलियर विथ ऑल द डिबेट्स दॅट टू प्लेस बिटवीन 1920, 1910 अँड 1930. ह्या काळामध्ये सगळे कम्युनिझमचा विचार असेल, फॅसिझमचा विचार असेल, पॅसिफिझमचा विचार असेल, लिबरॅलिझमचा विचार असेल, हे सगळे विचार किंवा इकॉनॉमिक थिंकिंग त्याबद्दलच्या सगळ्या निर्णय आयडियॉलॉजीज ह्या सगळ्या त्या काळात सगळ्या निर्माण झाल्या. किंबहुना आज जी डिबेट्स आहेत फिलॉसॉफीवरची किंवा इकॉनॉमिक्सवरची किंवा पॉलिसीजवरची जी आज डिबेट चालू आहेत समाजात या घडीला, ती सगळी 1910-1930 या काळातली, आणि राजकीय डिबेट 1930-1945 युद्ध संपलं तोपर्यंतच्या काळात त्यांनी फॅसिझम, त्याच्यानंतर कम्युनिझम, त्याच्यानंतर डेमोक्रसी, पार्लमेंटरी डेमोक्रसी, पार्लमेंटरी डेमोक्रसी असावी का नसावी, अध्यक्षीय लोकशाही पद्धत असावी का नसावी, ही सगळी डिबेट जी आहे ती त्या काळातली आहेत, आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब आपल्या राज्यघटनेत पडले. आता मोठं इंडिया जटीत भारत वगैरे चर्चा करतात, राज्यघटनेमध्ये आपल्या देशाला राष्ट्राध्यक्ष पद्धत योग्य आहे का पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे याच्यावरती तासन तास चर्चा झालेली आहे. त्याच्यात तर निवडलेली आहे आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी, आणि अध्यक्ष पद्धत नाकारलेली आहे. आता अनेक लोक म्हणतात आता अध्यक्ष पद्धत आपल्याला हवी होती, पण त्याच्यावर चर्चा झाली आहे. आपल्या देशाचं नाव भारत असावं का इंडिया याच्यावरती राज्यघटनेमध्ये उदंड चर्चा आहे, आणि प्रत्येक वेळेला त्या चर्चेतनं ज्यावेळेला वाद आणि कधी कधी वितंड वाद निर्माण व्हायचा त्यावेळेला तिथे डॉक्टर आंबेडकर समजूत काढायचे दोन्ही पक्षांची की असं नाही, आपल्याला असं करायला पाहिजे. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर नुसते घटनेचे शिल्पकार नाही आहेत, त्यावेळेच्या वाद संवादामधले मुख्य संवादक समन्वयवादी होते, आणि तो समन्वय आणि तो तसा समन्वय त्यांनी साधला नसता तर ही राज्यघटना निर्माण झाली नसती. त्यामुळे अशी ती चर्चा होते की राज्यघटना चोरलेलीच आहे 1935 कायद्यात
आणि रशियाच्या आणि चीनच्या आणि इंग्लंडच्या आणि अमेरिकेच्या राज्यघटनेतनं चोरलेली आहे. काही ठिकाणी चोरलेले म्हणतात नाही, काही ठिकाणी संस्कार झालाय. आता आपली जी उपराष्ट्रपतीची शपथविधी आहे, उपराष्ट्रपतीचा तो अगदी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाची डायरेक्ट कॉपी केल्यासारखा आहे. राष्ट्राध्यक्षाच्या बद्दलच्या कित्येक गोष्टी ह्या अगदी अमेरिकेतल्या सारख्या आहेत, परंतु त्या सारख्या नाही, तर चोरलेलं नाहीये. उलट आंबेडकरांनी एका मुलाखतीत सांगितलं की जगभर हा लोकशाहीसाठी संघर्ष चालू आहे, जगभर. आणि तो गेले 800 वर्ष चालू आहे. त्या 800 वर्षात जग जे शिकलेलं आहे त्यातनं आपण शिकून त्याच्या पुढचा विचार आपण करतोय, आणि म्हणून भारतीय राज्यघटना ही जगात आज सर्वश्रेष्ठ आणि सर्वार्थाने भविष्यवेधी राज्यघटना मानली जाते, कारण त्यात सगळ्या जगाच्या इतिहासाचं निरूपण त्या राज्यघटनेच्या मार्फत येतं. आणि असा एक अर्थशास्त्रज्ञ त्या घटनेच्या अध्यक्षपदी असावा की ज्यांनी सामाजिक विषमता नुसती थिओरिटिकली मांडली नाही तर प्रत्यक्ष आंदोलनात आणली, त्याच्यामुळे आपल्या राज्यघटनेला वैशिष्ट्य प्राप्त झाले. म्हणून आपण डॉक्टर आंबेडकरांचं विशेष स्थान मानतो आणि त्यांचा गौरव करतो. धन्यवाद.